तर शिवाजीराजांच्या लोकांनी, म्हणजे मोरोपंत पिंगळे असेल किंवा अजून कोणी असेल, यांनी स्वतः शिवाजी महाराजांनी कारभार त्यांच्यावर सोपवलेला असताना स्वतःचे स्वतः डिसिजन त्यांनी घेतलेले होते, ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर हे सगळे क्लार्क झाले असतो, कोण आदिलशाहीत झालं असतं, कोण मुघलांच्याकडे झालं असतं, पण शिवाजी महाराजांच्याकडे हे सगळी मंडळी मिनिस्टर झाली. आणि पगार जर का आत्ताच जर का त्यांचा पाहिला त्यावेळेच्या याच्यातला पगार, आत्ता तर मोरोपंत पिंगळ्यांच्यासारखा माणूस 40 लाख रुपये पगार घेत होता वर्षाला. म्हणजे कल्पना करा काय असेल, मी आता होनात सांगत नाही सगळ्याच्यात, पण 3.5 रुपये म्हणजे एक होन त्यावेळेचा, नो कॉम